साताऱ्यात कृष्णनगर येथे घरगुती भांडणात झालेल्या वादावादीत 18 वर्ष युवतीला शिवीगाळ करत पिस्टल दाखवून धमकी दिल्याप्रकरणी रमेश ससाणे यांच्यावर सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी युवतीला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन रमेश ससाणे यांनी केलं अशी तक्रार संबंधित युवतीने पोलिसात दिली आहे. याबाबत विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. ही घटना 29 ऑगस्ट रोजी घडली असल्याचं तक्रारीत म्हटलंय. युवतीने पिस्टल रोखल्याचं चित्रीकरण मोबाईलमध्ये केलंय. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. रमेश ससाणे हे सेवानिवृत्त अधिकारी आहे. मद्यपान करून हे त्यांनी पिस्टल रोखण्याचं कृत्य केल्याचं मुलीच्या वडिलांनी सांगितलं. यावेळी झटापट झालेलं असल्याचं देखील व्हिडिओमध्ये दिसतंय. द व्हॉइससाठी सकलेन मुलानी सातारा.